नमस्कार मित्रांनो मी आकाश यावर तुम्हाला सर्वांचं आपल्या जय करियर अकॅडमीमध्ये खूप खूप स्वागत करतोय तर मित्रांनो आपण महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये पाहत असताना आपण समाजसुधारक पाहत आहोत आणि समाजसुधारकांमध्ये आपण आतापर्यंत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील महात्मा फुले असतील सावित्रीबाई असतील त्याचबरोबर रामशांचा उठाव असेल असं आपण पाहिलेलं आहे तर आजचे जे आपले समाजसुधारक आहेत तर त्या आहेत ताराबाई शिंदे ताराबाई शिंदेचा जो कालखंड आहे तो आहे अठराशे पन्नास ते एकोणीसशे दहा तर ताराबाई शिंदे या ज्या आहेत तर त्या मूळच्या बुलढाण्यामध्ये त्यांच्या वडिलांचं नाव काय होतं बापूजी हरी शिंदे जे की अठराशे शहात्तरमध्ये सत्यशोधक समाजाचे उपाध्यक्ष देखील राहिलेले दे आहेत ते बुलढाण्याच्या उपायुक्तच्या कार्यालयामध्ये त्या ठिकाणी कारकुनाचं किंवा क्लर्कचं काम त्या ठिकाणी करत होते आणि हे जे बापूजी शिंदे आहेत तर त्यांचे भाऊ देखील म्हणजे रामचंद्र शिंदे जे आहेत ते देखील सत्यशोधक समाजाच्या चळवळीमध्ये सहभागी होत असत ते कॉन्ट्रॅक्टर होते म्हणजे उद्योगपती होते तर अशा प्रकारची ऐतिहासिक पार्श्वभूमी जी आहे तर ती ताराबाई शिंदे यांना लाभलेली आहे वडील बापूजी आणि चुलते रामचंद्र यांच्या माध्यमातून ताराबाई शिंदे यांना काय लाभलेलं आहे सत्यशोधक समाजाची पार्श्वभूमी लाभलेली ला आहे ताराबाई शिंदे ज्या आहेत त्यांचे वडील बापूजी शिंदे यांनी काय केलं की त्यांनी सरकारसमोर एक प्रस्ताव मांडला की ज्याप्रमाणे सरकारनं काय केलंय सती प्रथा जी असेल ती बंद केली किंवा कन्यावत असेल तो बंद केला आहे बालिका विवाह आणि पुनर्विवाह जो आहे पुनर्विवाहाला मान्यता दिली पाहिजेत आणि बालिका विवाह बंद केला पाहिजेत अशा प्रकारची मागणी त्यांनी ब्रिटिश दरबारी केली होती पण बापूजी शिंदे यांची जी भूमिका आहे तर ती बापूजी शिंदे यांची भूमिका सत्यशोधक समाजाच्या विचारांशी कधी कधी मिळतीजुळती नाही आहे कारण ज्यावेळेस ताराबाई शिंदे यांचा विवाह झाला तर तो अशा व्यक्तीशी विवाह झाला माकोडी म्हणून जो गाव आहे बुलढाण्यामधलं तर त्या माकोडी येथील नारायण चव्हाण या व्यक्तीशी ताराबाईंचा विवाह लावण्यात आला परंतु नारायण चव्हाण ही व्यक्ती ताराबाई शिंदेंना आवडत नव्हती तरी देखील तो विवाह केला आणि ज्यावेळेस नारायण चव्हाण यांचा यांचं निधन झालं मग या निधनानंतर ताराबाई शिंदे यांना पुनर्विवाह देखील बापूजी हरी शिंदे यांनी करून दिलेलं नाही म्हणजेच त्यांची जी वागणं आहे ते सत्यशोधक समाजाच्या किंवा त्यांनी स्वतः मांडलेल्या विचारांच्या देखील भूमिकेशी विसंगत दे आहे म्हणजे विरोधे आहे आणि मग हे का हे कारण असल्या असल्या कारणास्तव कुठंतरी म्हणजे कृतीमध्ये सत्यशोधक विचार त्यांच्या नव्हते हे दिसून येते मग अशा पार्श्वभूमीवर संपूर्ण आयुष्य जे आहे ताराबाई शिंदेंना हे पूर्ण वैधव्यामध्ये काढावं लागलेलं आहे आणि नंतर आपण ताराबाई शिंदे यांच्याबाबत जर पाहिलं तर त्यांनी अठराशे ब्याऐंशी मध्ये त्यांचा जो म्हणजे प्रसिद्ध ग्रंथ जो आहे तर तो कुठला हा स्त्री पुरुष समानता ग्रंथ त्यांनी लिहिला होता आता याच्यामध्ये त्यांनी काय लिहिलं ते विचार तर आपण बघूयातच परंतु हा ग्रंथ लिहित असताना महात्मा ज्योतिराव फुले जे आहेत तर महात्मा फुले यांच्या विचारांचा आणि सत्यशोधक चळवळीच्या विचारांचा म्हणजे त्यांच्यावरती त्या ग्रंथावरती प्रभाव पडलेला महात्मा फुले यांनी सत्सार भाग एक आणि सत्सार भाग दोन लिहिले होते त्याच्यामध्ये सत्सार भाग दोन मध्ये याचा उल्लेख आढळतो अशाचा ताराबाई शिंदेच्या स्त्री पुरुष समानतेच्या ग्रंथाचा आणि महात्मा फुले कौतुक देखील केलेलं आहे परंतु संशोधकांच्या मते महात्मा ज्योतिराव फुले आणि ताराबाई शिंदे यांची प्रत्यक्षात भेट झालेली नव्हती परंतु महात्मा फुले त्यांच्या कार्याबद्दल माहीत होतं आणि म्हणून त्यांनी त्यांच्या कार्याचं कौतुक देखील केलेलं आहे या ग्रंथात लिहिताना ज्या ताराबाई शिंदे आहेत त्यांनी काय विचार मांडलेत की स्त्रीवर जो अन्याय झाला किंवा स्त्रीला जी दुर्बलता आलेली आहे त्याच्या मुळाशी धर्मशास्त्रीय कारणे आहेत त्याच्या मुळाशी धर्मशास्त्रीय ग्रंथ आहेत मग त्या रामायण असेल महाभारत असेल या धर्मशास्त्र ग्रंथावर देखील टीका करतात या ग्रंथांमधून देखील कसा स्त्रीवर अन्याय झाला हे ह्या ग्रंथातून दिसून येते म्हणजे हे जे रामायण महाभारत जे आहे त्याचवर त्या काळात देखील स्त्रियांवर अन्याय झाला आहे त्या हे त्या दाखवून देत आहे तर हा स्त्री पुरुष तुलना जो ग्रंथ आहे या ग्रंथामध्ये त्यांनी काय विचार मांडलेत तर ते आपण बघूयात आता पहिला विचार जो आहे तर तो त्यांनी काय मांडलेला आहे तर स्त्री पुरुष एकमेकांना पूरक व अपरि अपरिहार्य आहेत याच्यामध्ये विचार मांडताना ताराबाई शिंदे म्हणतात की दुष्ट पापी कुटील ही जी स्त्रियांना तुम्ही समोरलं जातं तर स्त्रिया अशा नाहीत मुळात पुरुषच असे आहेत कपटी आहेत पुरुष तर असं त्यांना म्हणायचं होतं कुटील दृष्ट पापी ही जी बिरुजावली तुम्ही स्त्रियांना लावलेली आहेस तर स्त्री अशी कधी वागलीच नाही हे देखील त्या दाखवून देत आहेत त्याचबरोबर शूद्र स्त्री असो शूद्र समाजातली स्त्री असो किंवा त्यावेळेस समजल्या जाणाऱ्या किंवा उच्चवर्णीय स्त्री असो दोघीं ही बघण्याचा दृष्टिकोन जो आहे समाजाचा तर तो, तो सारखाच आहे म्हणजे स्त्रियांनी शिकू नये स्त्रियां स्त्रियांनी प्रश्न विचारू नये स्त्रियांनी चूल आणि मूल यापर्यंतच मर्यादित राहावं एक एकंदरीत गुलामीत जीवन त्यांनी व्यथित करावं ह्या मानसिकतेचा समाज जो आहे तर तो होता परंतु याला उत्तर देताना ताराबाई शिंदे काय म्हणतात की स्त्री आणि पुरुष यांच्याकडं जर बघितलं तर ते सारखेच आहे त्यांची ताकद देखील सारखीच आहे ते कुठेही कुठल्याही प्रकारे ते म्हणजे एकमेकांना नाही का कमी जास्त नाही आहेत म्हणजे ते काय आहेत पूरक आणि अपरिहार्य आहेत म्हणजे आता आपण नेहमी म्हणतो तसंच ताराबाई शिंदे देखील म्हणायचे की ज्यावेळेस संसाराचा गाडा चालवायचा असतो किंवा कौटुंबिक गाडा चालवायचा असतो त्यावेळेस स्त्री आणि पुरुष ही त्या रथाचे दोन समान चाके आहेत म्हणजे ते एकमेकांना तेवढ्याच ताकदीचे तेवढ्याच विचाराचे किंवा तेवढ्याच बौद्धिक क्षमतेचे आहेत म्हणून स्त्री कुठे देखील पुरुषाला कमी नाही असं म्हणताना ते पहिला विचार मांडतात की ते पूरक आणि अपारी अपरिहार्य आहेत आता दुसरा त्यांनी विचार मांडलेला आहे अन्यायाच्या मुळाशी अज्ञान व अंधकार आता वर आपण बघितलं की स्त्री पुरुष एकमेकांना पूरक आणि अपरिहार्य आहेत परंतु मग स्त्री आणि पुरुष एकमेकांना पूरक आणि अपरिहार्य असताना स्त्रीवरच अन्याय का या प्रश्नाचं उत्तर देताना ताराबाई शिंदे काय म्हणतायत की पुरुषी अहंकारी या मानसिकतेने काय केलेलं आहे की स्त्रीला कधी बाहेरच्या जगाचा अनुभवच घेऊन दिला नाही तिला ना शिक्षण मिळू दिलं ना तिला विवेकी विवेकीदृष्टीने त्या ठिकाणी विचार करू दिला ना तिला बाहेर कधी चार भिंतीच्या बाहेर कधी पडता आलं ना या जगाचा अनुभव घेता आला या कारणा या कारणास्तव काय झालं की स्त्रियांमध्ये अंधश्रद्धा पसरली अज्ञान पसरलं अंधकार पसरलं आणि पुरुषी अहंकाराची जी भुलथाप असते त्या भुलथापांना त्या बळी पडल्या म्हणजे त्यांना सत्य काय सत्यच्या शोधात त्या 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 ठिकाणी गेलेलंच नाहीत असं देखील त्या ठिकाणी ताराबाईशी निमत मत नोंदवतायत अन्यायाच्या आणि काय म्हणतात की त्यांना जे अन्याय आहे त्याच्यामुळे असे काय आहे की पुरुषी अहंकाराने अहंकार जे आहे तर त्या पुरुषी अहंकाराने काय केलेलं आहे की त्यांच्यापर्यंत ज्ञान येऊ दिलं नाही आणि प्रकाश येऊ दिलं नाही म्हणजे काय केलेलं आहे की अज्ञान आणि अंधकार जो आहे तर ते त्यांच्या अन्यायाचं मूळ आहे आता तिसरा आपण विचार बघूयात की तिसरा विचार त्यांनी काय मांडलेला आहे तर पुनर्विवाह समाज सुधारण्यासाठी आवश्यक आहे हे मतदेखील त्या परखडपणे त्या ठिकाणी मांडतायत त्या काळात असे मतं मांडणे म्हणजे पापसं म्हणलं जायचं काही विशिष्ट मानसिकतेच्या किंवा विचारांच्या लोकांकडून परंतु त्यावेळेस देखील सत्यशोधक चळवळीचा पार्श्वभूमी आहे किंवा नाही का पाठिंबा आहे या कारणास्तव निर्भीडपणे मत मांडण्याचं काम जे आहे ते ताराबाई शिंदेंनी केलेलं आहे आता ते काय म्हणतात की पुनर्विवाह झाला पाहिजे आता पुनर्विवाह का झाला पाहिजे त्यासाठी ते काय करतात की प्राचीन भारत जो आहे तर त्या प्राचीन भारताच्या काळामध्ये जे काही पुनर्विवाह घडले त्याचे ते दाखले देतात आता प्राचीन काळामध्ये पराशर जे आहेत तर त्या पराशरांसोबत मत्स्यकन्या मत्स्यगंधा नावाची जी कन्या आहे तिचा जा विवाह झाला पुढे त्यांना मुलगा देखील झाला परंतु त्या मत्स्यगंधाचा जा काय झाला ते की शंतनू नावाच्या व्यक्तीशी विवाह झाला हे देखील त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे पुढे जाऊन त्यांनी हे देखील सांगितलं की कौमार्य दशेतच म्हणजे कौमार्यदशा म्हणजे ज्यावेळेस वयात येतो माणूस अशा दशेमध्येच कुंतीला त्या ठिकाणी पुत्रप्राप्ती झाली होती आणि नंतर तिने मग पांडूशी विवाह केला म्हणजे हा देखील पुनर्विवाहच होता म्हणजे असे प्राचीन काळातले उदाहरण देऊन त्या ठिकाणी सांगतात की समाज सुधारण्यासाठी म्हणजे त्यावेळेस व्हायचे तर आत्ता पुनर्विवाह बंदी का हा प्रश्न त्या त्या ठिकाणी त्या उपस्थित करत आहेत त्याचबरोबर ते रामायणातील देखील उदाहरण देतात आता तारेचा विवाह जो आहे तारा तारा नावाची जी आ, महिला होती तिचा विवाह सुग्रीवासोबत रामाच्या सल्ल्याने झाला मग त्यांनी जो प्रश्न उपस्थित केलेला आहे की बाबा पुनर्विवाह आता बंदी तर त्या सांगतात की पुनर्विवाह हे समाज सुधारण्यासाठी खूप आवश्यक गोष्ट आहे म्हणून पुनर्विवाह घडले पाहिजेत हा देखील विचार त्या त्यांच्या स्त्री पुरुष तुलना या ग्रंथामधून मांडतात आता चौथा विचार आपण बघूयात कुठला आहे चौथा विचार काय मांडला की नवऱ्याआधी बायकोने मारावे ही खुळचट कल्पना आहे असं ताराबाई शिंदे म्हणतात कारण जन्म मृत्यू हा निसर्गाच्या हाती असतो ते कोणी आधी मरणार कोण नंतर मरणार हा निसर्ग ठरवतो परंतु जर नवराधी मेला तर नरकासारखं जीवन नवऱ्याला स्वर्ग नरक आहे की नाही माहीत नाही परंतु नरकासारखं जीवन या भूताला त्या ठिकाणी त्याच्या पत्नीला भोगावं लागतं केशव पण असेल त्याचबरोबर कधी कधी सत्यप्रथेला देखील त्यांना सामोरं जावं लागतं नातेवाईकांची टोमणे सार्वजनिक कार्यक्रमात सहभाग होता येत नाही हळदी कुंकवाच्या कार्यक्रमात जाता येत नाही अशा प्रकारच्या अनेक बंधनात त्या ठिकाणी स्त्रीला जगावं लागतं म्हणजे नरकापेक्षाही भयानक म्हणायचं की समाज त्यांना माणूस म्हणून अॅक्सेप्ट करत नाही त्यांना एक विचित्र व्यक्ती त्यांना ताणे मारणे अशा प्रकारची त्या ठिकाणी मानसिकता समाजाची असते म्हणून त्या मानतात की नवऱ्या आधी बायकोने मरणं ही खुलचट संकल्पना आहे म्हणून त्या पुनर पुनर्विवाह पुनर्विवाह का आवश्यक आहे यासाठी सांगतात की नवरा जर आधी मेला तर स्त्रीला जी दुर्दैव येतं किंवा दुःख येतं ते दुःख येऊ नये म्हणून पुनर्विवाह हो महत्वाचा आहे मग त्या हा देखील प्रश्न उपस्थित करतात की ज्यावेळेस मग बायको मरेल त्यावेळेस मग तोंडाला काळं फासून अरण्यात जाऊन दाढी वाढवून पुरुष का बरं राहत नसतील हा देखील विवेकवादी चिकित्सक प्रश्न त्या ठिकाणी ताराबाई शिंदेंच्या मनामध्ये उपस्थित होतो तर त्यांनी हा विचार चौथा मांडलेला आहे आता पाचवा विचार काय ते बघूयात आता पाचवा विचार म्हणतात की सक्तीचं वैधव्य जे आहे म्हणजे विधवा पण जे आहे तर ती भयंकर शिक्षा आहे आपण बघितलं आताच सांगितलं मी की काय होतंय की समाजामध्ये जर नवरा आधी मेला तर आज देखील आपण समाजामध्ये बघतो की एखाद्या महिलेचा नवरा वारला तर त्या महिलेला बांगड्या फोडल्या जातात त्याचं कुंकू पुसलं जातं त्यावेळेस ह्याच्यापेक्षा भयंकर व्हायचं काय व्हायचं केशव पण केलं जायचं त्यानंतर तिला सार्वजनिक कार्यक्रमात बंदी असायची त्यानंतर तिच्याकडं बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असायचा आणि त्यातून त्या जर नवरा वयस्कर असेल स्त्री त्याच्यापेक्षा खूप वर्षांनी लहान असेल तर तिला ति म्हणजे तिचा पायदेखील घसरला जायचा म्हणजे अशातून आणि अशातून नवजात बालक जन्माला यायची त्यांची देखील हत्या व्हायची आणि या कारणास्तव महात्मा फुले यांनी त्या ठिकाणी बालसुधार स्थापन केलं परंतु अशा सामाजिक प्रश्नाला त्याचबरोबर मानसिक देखील त्यांचं आरोग्य आहेस याला धक्का त्या ठिकाणी या गोष्टीतून बसायचा म्हणून त्या म्हणत आहेत की सक्तीचं वैधव्य हे भयंकर शिक्षा आहे हा पाचवा विचार त्या म्हणतात सहावा विचार काय आहे तो बघूयात आता सहावा विचार मानलाय श्रीमंतांच्या बहुपत्नीत्वावर टीका ज्याप्रमाणे पुरुषाला घाणेरडी कुरूप सुंदर नसलेली अशी जर स्त्री आवडत नसेल तर स्त्रीला देखील तसा पुरुष आवडत नाही हे त्या ठिकाणी सत्य आहे परंतु अधिक पैसा आहे मग अधिक पैशातून काय करतात लोक की मुलीच्या वडिलांना जास्त पैसे देऊन त्या ठिकाणी मुलीसोबत विवाह करायचा म्हणजे श्रीमंत लोक रोज म्हणलं तरी त्या ठिकाणी नवर व्हायला तयार असतात असा आरोप त्या ठिकाणी ताराबाई शिंदे करतात म्हणून त्यांना ते आवडत नाही याच्यातून काय होतं की स्त्रीचं जे जी जीवन आहे ते अतिशय नरकासारखं होतं म्हणून मग स्त्रीला असा अधिकार नाही हा देखील त्यांचा प्रश्न मन... आहे मग या त्यांनी घाललेल्या प्रथेवरती टीका केलेली सहाव्या विचारातून तर सातवा विचार आपण बघूयात काय ताराबा शिंदे का म्हणतात स्त्रियात जसे दोष आहेत तसेच पुरुषात देखील आहेत शिंदाळकी चोरी लबाडी खून करणे दगाबाजी करणे अशा ज्या प्रकार ज्या आहेत त्या स्त्रियांपेक्षा पुरुषच जास्त आहेत हे त्यांनी दाखवून दिलेलं आहे ते या देखील म्हणतात की उदाहरणं दाखवून द्या की खून दगाबाजी ह्या जे हे जे कटकारस्थाने आहेत तर ते जास्त पुरुषांनीच केलेले आहेत स्त्रियांनी केलेली अशी जास्त उदाहरणं नाही आहेत म्हणून त्या हा विचार सातवा मानतात की स्त्रियां कमी दोष आहेत व पुरुषांतच जास्त दोष आहेत स्त्रीला तुम्ही शिंदाळकी करणारी चोरी करणारी लबाडी करणारी खून करणारी दगाबाजी करणारी असं समजू नका तर त्याच्यात स्त्रियांपेक्षा जास्त पुरुष तसं करतायत तर हे सातव्या विचारातून त्यांनी मांडलेलं आहे आता आपण आठवा विचार बघूयात स्त्री स्त्रीवासून पुरुषाला सोभा नाही असं म्हणताना त्या म्हणतात की स्त्री एक प्रतिशक्ती आहे तिच्यापासून तुम्हाला जय नाही त्यानंतर तुम्हाला ताकद नाही त्याच्यानंतर तुम्हाला शोभाच नाही म्हणजे असं त्या ठिकाणी म्हणतायत याचं कारण काय की त्या हे देखील म्हणतात की ज्या घरात स्त्री नसेल तर ते घर एखाद्या स्मशानासारखं वाटतं म्हणजे स्त्री आणि आपण स्त्रीला आपल्या संस्कृतीमध्ये लक्ष्मी मानलं जातं स्त्री असेल तर त्या घराला शोभा आहे असं देखील आपण म्हणतो मग हा जो विचार आहे त्यांचा तो योग्य आहे म्हणून आठवा विचार तो त्यांनी मानला की स्त्री पुरुषाला शोभा नाही स्त्रीशिवाय पुरुषाला शोभा नाही त्याच्यानंतर नवा विचार काय मानला आता हा विचार मांडताना त्या काय आहेत की ऐंशी नव्वद वर्षाचं म्हातारं तर ते ऐंशी नव्वद वर्षाचं म्हातारं त्याच्याकडे पैसे आहेत भरपूर म्हणजे दुसरी बनत आहे मग तो पैशा जेवर काय करायचा की मुलीच्या बापाला त्या ठिकाणी पैसे द्यायचा आणि लहान कोवळ्या जीवांशी तो लग्न करायचा पुढे जाऊन त्याचं ऐंशी नव्वद काय आयुष्य असायचे तर ते एक दोन तीन वर्षात त्या ठिकाणी निधन व्हायचं त्या व्यक्तीचं आणि मग पूर्ण आयुष्य जे आहे त्या स्त्रीला वैधव्यामध्ये काढावं लागायचे आणि त्यांनी सांगितलं की वैधव्य जो आहे तर ती एक भयंकर शिक्षा आहे पाचव्या विचारात त्या म्हणलेल्या आहेत की वैधव्य ही भयंकर शिक्षा आहे मग ह्या गोष्टीमुळं स्त्रियाला लवकर वैधव्य यायचं स्त्रियांचा त्या ठिकाणी वैधव्यामध्ये पाय घसरायचा त्यातून नवजात बालकांची हत्या व्हायची हो म्हणजे एवढं सगळं रामायण काढायचं म्हणून बालाझारट विवाह जो आहे त्याला त्या ठिकाणी ताराबाई शिंदेंनी विरोध केलेला आहे तर हा आहे ताराबाई शिंदेंचा म्हणजे एवढे नाजर करूं स्त्री आणि पुरुषांवरती तुलना जर करून त्यांनी कंपॅरिझन करून त्या ठिकाणी ग्रंथ लिहिलेला आहे त्यातून त्या स्त्रियांच्या एवढ्या परखडपणे निर्भयपणे बाजू मांडतायत की आणि ज्या सत्य आहेत तर अशा बाजू त्या ठिकाणी स्त्री पुरुष तुलनामध्ये ताराबाई शिंदे आहेत आता ह्यांचं है। जर मूल्यांकन बघितलं तर एकूणच ह्यांची प पार्श्वभूमी आहे सत्यशोधक समाजाची विचारांची महात्मा फुलेंचा महात्मा फुलेंच्या विचारांचा यांच्यावर प्रभाव आहे परंतु इतिहासामध्ये यांची फारशी दखल घेतलेली नाही कारण काय झालं की अठराशे ब्याऐंशीमध्ये लिहिलेला जो ग्रंथ आहे स्त्री पुरुष तुलना अठराशे ब्याऐंशीला लिहिलेला तर हा एकोणीसशे पंच्याहत्तरमध्ये त्या ठिकाणी समोर आला संशोधकांना दिसला कुठंतरी याच्याप्रती कमी छापला असतील कुठंतरी याचं प्रकाशन झालं नसेल किंवा फारसं लोकांपर्यंत पोचलं नसेल परंतु कुठंतरी इतिहासामध्ये दखल घ्या घेण्यासोगो हे त्या ठिकाणी व्यक्तिमत्व आहे तर आज आपण बघितलं ताराबाई शिंदेविषयी माहिती आता पुढील भागामध्ये आपण पुढील समाजसुधारक बघूयात तुर्तास धन्यवाद